नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की रॉजर, यश, साहिल, श्रवण यांना एक आदिवासी दिसतो आणि ते त्या आदिवासीला भूत समजून पळून जातात आणि नंतर तो आदिवासी श्रवणला पकडतो आणि मग श्रवणला वाचवण्यासाठी रॉजर अनेक युक्ती शोधून काढतो आणि ते सर्वजण श्रवणला सोडवतात आणि तिथून पळून जातात. आता पुढे काय होणार ते आपणच पहा. इकडं तारा नावाच्या परीची परी लोकात आणखी प्रतिरूप असतात आणि ती त्या ताराला शोधत असतात. मला या मुलीला खता काय येत नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. उंबा राक्षस, उंबा राक्षस, कुठे आहेस तू? प्रकट हो, प्रकट हो. ए हुंबा राक्षस, आपल्या इथं काही मुलं आलेत, तुला त्यांना खाऊन टाकायचंय. तू जा आणि त्यांना संपवून टाक. आपल्या इथं आपल्याला अतिक्रमण चालणार नाही कुणाचं. जसा हुकूम तुम्ही म्हणाल तसंच होणार. मी त्या मुलांना सोडणार नाही, सगळ्यांना खाऊन टाकीन. शाबास उंबा राक्षस, शाबास. आता त्या मुलांना माझ्यापासून कोण वाचू शकणार नाही. आता तो राक्षस त्या मुलांना शोधण्यासाठी जंगलात जातो. Thank you.
करा जर दादा तिथं लय बाता मारत होता आणि पळून काला करबूत होत बाबा. ऐका नाही श्रवण. हो मला तर ती धरूनच बसणार. अर मला तर ती आदिवासीच वाटलं. कार साईल नाही बाबा ती भूतच होत. बाबा ती तर तो राक्षस सगळ्या मुलांना शोधत संपूर्ण जंगलात फिरत असतो. पण आता त्या राक्षसाला यश, रॉजर, श्रवण आणि साहिल हे भेटणार होते. मग आता या सर्वांना कोण वाचवणार आहे की हा राक्षस त्यांना खाऊन टाकणार आहे ते आपणच बघा. असा राक्षसासारखा दिसणारा माणूस कोण आहे मी ह्याला विचारतो. तुम्ही कोण आहे? मी हुंबा राक्षस. आमच्या रस्त्यात कशाला आलाय? मी तुम्हाला सगळ्यांना खाऊन टाकणार आहे. मी नाही तुम्हाला खाऊ देणार. तू मला अडवणार? तू तर एवढा छोटाच असे मी तुला असा चिरगळून टाकेन. मला वाटतंय माझ्या अंगात शक्ती आलीये. ज्यावेळी तो वार करणार नाही त्यावेळी जर मी वार केला तर तो राक्षस मरू शकतो. मी आता तसंच करतो. आश्चर्य म्हणजे यशच्या अंगात शक्ती आलेली असते. पण ती शक्ती येण्यामागचं कारण काय वेगळंच असतं. ते कारण म्हणजे शरूसारखी दिसणारी तारा नावाची परी ही अंतराळातून यशला शक्ती देत असते. आणि म्हणून यश त्या राक्षसाला मारून तिथून पळवून लावतो. पण त्या राक्षसाला समजतच नसतं की या मुलाच्या अंगात एवढी शक्ती कुठून आली आणि तो राक्षस तिथून पळून जातो. कोण आहेस तू? या दुनियेत कशाला आलायस? माझं नाव शौर्य आहे. मी इथे रस्ता चुकून आलोय. या दुनियेत माणसं येत नाहीत माहित नाही का तुला? नाही मला यातलं काहीच माहित नाहीये. कसं माहित नाही तुला? इथे आलाय म्हणजे तुला माहित पाहिजे. नाही मला
मला ह्यातलं काहीच माहित नाही. कसं माहित नाही तुला? थांब बघतोस तुझ्याकडं. नको नको, इथलं मला काहीच माहित नाही. शौर्याच्या दुनियेत आलेला असतो. त्या दुनियेतील लोक खूप रागीट असतात. आता यशच्या अंगात आलेल्या शक्तीचा उपयोग यश कसा करतोय आणि या सगळ्या मुलांना तो आणि तारा नावाची परी कशी वाचवते हे बघण्यासाठी आपण पाहत रहा आपणा सर्वांची लाडकी मालिका डिंपलपूरचे छोटे उस्ताद.